शाहू मार्केट यार्डमध्ये जे काही फळ मार्केटला वगैरे अतिक्रमण झालेलं होतं त्या लोकांना आम्ही पूर्वी 2-3 महिन्यापूर्वी नोटिसा दिल्या होत्या, 2-3 वेळा नोटिसा दिलेल्या होत्या आणि त्यांना तोंडीसुद्धा सूचना दिलेल्या होत्या आणि तरीसुद्धा त्यांनी अतिक्रमण काढून घेतलेलं नव्हतं आणि त्यामुळं आम्ही ही धडक कारवाई आमचे बाजार समितीचे कर्मचारी घेऊन किंवा पोलीस सर्वेक्षण घेऊन आज ही सुरुवात केलेली आहे आणि ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्या सर्वांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या हिता दृष्टीने जेवढं काय असेल तेवढं ठेवून बाकीच्या सर्वांच्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल. शेतीमाला व्यतिरिक्त इतर जे व्यवसाय करतात त्यांच्यावरसुद्धा या निमित्ताने कारवाई केली जाईल. त्यांचं काही जे अतिक्रमण असेल ते काढून घेतलं. आता एक 10-15 अतिक्रमण आम्ही फळ विभागामध्ये काढली. साधारण 250 अतिक्रमण आहे, म्हणजे जास्तीत जास्त पत्र्याचे शेड वगैरे असे अतिक्रमण झालेलं आहे. आता नाही आजचा दिवस हा आहे आणि त्यानंतर किती कालावधी लागेल त्याच्यावर ती किती दिवस कारवाई चालू राहणार हे ठरवलं. नोटिसा बजावलेल्यापैकी बऱ्याच लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलेलं आहे आणि काही लोकांनी काढून घेण्यासाठी मुदत मागितलेली आहे आणि त्यांचाही आम्ही जर विचार करून इथून पुढचं कारवाई निश्चित केली आहे.